एमएस टाइम्स मराठीचे संपादक गणेश जावारी आणि त्यांची सर्व टीम उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आपल्या सर्वांच्या साक्षीनं आज या ठिकाणी एमएस टाइम्स मराठी या वृत्तवाहिनीच्या कार्यालयाचं न्यूज रूमचं स्टुडिओचं उद्घाटन संपन्न झालेलं आहे। यापूर्वीच यांनी सांगितलं की अतिशय अद्यावत असा स्टुडिओ अद्यावत असा न्यूज रूम या ठिकाणी झालेला आहे आणि म्हणून अकोल्याच्या मीडियाच्या सिरपेचामध्ये एक दुरा रोवण्याचं काम खऱ्या अर्थानं या निमित्तानं झालेलं आहे। नक्कीच अकोल्याच्या मीडियाच्या वैभवामध्ये भर घालण्याचं काम या स्टुडिओच्या माध्यमातून झालेलं आहे असं मी म्हणेन। आणि यासाठी जे संपादक आहे आमचे मित्र गणेश आवारी यांचं या मागचं जे कष्ट असेल यांच्या या मागचा जो त्याग असेल त्याप्रमाणे त्यांचा व्यासंग असेल यामुळेच खऱ्या अर्थानं आजचं हे स्टुडिओ एवढं अद्यावत या ठिकाणी उभा राहिलेलं आहे। गणेशजी आवारीने त्यांच्या प्रास्ताविकामधून त्यांची ओळख करून दिली, त्यांनी कुठं कुठं काम केलं हे सांगितलं, परंतु आमच्यासारख्यांना काही त्यांच्या बाबत जे अनुभव आले ते निमित्तानं कथन केले पाहिजे। गणेशजी आवारी एका कोथरूडच्या कार्यक्रमामध्ये स्टोरी बनवण्यासाठी गेलेले असताना त्यांच्या समवेत आम्ही होतो, महेशजी नवले होते, त्या ठिकाणी स्टोरी बनवून झाली, 6 वाजले होते आणि गणेशजी आवारी तात्काळ निघाले। तिथली जी बघी होती ती म्हणाली की तुम्हाला जेवण करून जावं लागेल, ते म्हणाले नाही माझं कर्तव्य अगोदर मला पूर्ण करायला पाहिजे, आता 6 वाजले मला स्टुडिओमध्ये जायचंय, त्याच्यानंतर एडिटिंग करायचे आणि बातमी सोडायची, त्यामुळं ते जेवण न करता त्या ठिकाणी रवाना झाले आणि 7 वाजता त्यांनी बातमी सोडली। म्हणजे सांगायचा उद्देश असा की आपल्या कर्तव्याला अतिशय दक्ष असणारी व्यक्तिमत्व। आम्ही मधल्या काळामध्ये शिक्षकांनी सुभाव कोविड सेंटर सुरू केलं, त्या सुभाव कोविड सेंटरच्या निमित्ताने त्यांनी केवळ त्याची बातम्याच केल्या नाही तर खऱ्या अर्थानं तळ म्हणून जणांनी त्यांनी आम्हाला सहकार्य केलं, शिक्षकांना मार्गदर्शन केलं, असा अतिशय चांगला गुणी माणूस आणि त्याच्या या कष्टातून त्याच्या व्यासंगातून आज हा चांगला स्टुडिओ उभा राहतोय। नेहमीच गणेश आवारी यांच्या ज्या ज्या बातम्या असेल, जे जे उत्तांकन असेल, ते नेहमीच चांगल्या पद्धतीने आपल्या समोर आलेले आहे आणि म्हणून आपल्या सर्व या टीमला मी मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो। आणि या निमित्ताने मी एक विनंती गणेशजी आपल्याला करणार आहे की आपण सर्व क्षेत्राच्या बातम्या यापूर्वी लावलेल्या आहेत, पुढच्या काळात तुम्ही त्याचं वृत्तांकन करणार आहे, परंतु आपला अकोले तालुका हा निसर्गाने लपलेला आहे। आपल्या तालुक्यामध्ये उंच शिखर कळसुबाई आहे, सांगलदरी आहे, विविध घर आहे, किल्ले आहे, या सर्व गोष्टींचा सुद्धा आपण या पुढच्या काळामध्ये जगासमोर या गोष्टी नेल्या पाहिजे। त्या निमित्तानं आपलं पर्यटन आहे, रोजगार आहे आणि म्हणून मी या निमित्तानं विनंती करतो की आपण ह्या गोष्टी सुद्धा निश्चित या पुढच्या काळामध्ये जगासमोर आणा। आपल्या या कष्टातून तयार झालेला स्टुडिओ चॅनल आणि बीबीसी न्यूज असेल, त्याच्यानंतर आयबीएन लोकमत असेल, यांच्या इतक्या उंचीपर्यंत जाऊ अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो।